नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करूया। जो एक नंबरचा टॉपिक आपण बघितला त्यावरती काही दिवसात टेस्ट सुद्धा होईल, ऑनलाइन टेस्ट घेतली जाईल, किंवा जर लवकर क्लास सुरू झाले तर आपल्या क्लासवरती सुद्धा टेस्ट घेता येईल। या ठिकाणी दोन नंबरचा टॉपिक आपण दुसरा टॉपिक सुरुवात करत आहोत, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स। आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स असा टॉपिक पहिला बघितला, अभ्यासला। आज आपल्याला रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स याविषयी माहिती पाहिजे। लोअर ॲनिमल अँड हायर ॲनिमल्स या संदर्भात तुम्हाला या अगोदर काही लेक्चर मध्ये मी इन्फॉर्मेशन दिलेली, आपण आज रिप्रोडक्शनच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। त्यापैकी रिप्रोडक्शनच्या संदर्भात दोन पद्धतीने रिप्रोडक्शन या निसर्गामध्ये नैसर्गिकरित्या अभ्यासायला मिळतं, हे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या टॉपिक मध्ये सुद्धा समजून सांगितलेले आहे। म्हणजेच लोअर अँड हायर प्लांटचं रिप्रोडक्शन ज्या वेळेला आपण अभ्यासत होतो त्या टॉपिक मध्ये असेक्सुअल आणि सेक्सुअल असे रिप्रोडक्शनचे दोन प्रकार पडतात। सेक्सुअल रिप्रोडक्शन अँड असेक्सुअल रिप्रोडक्शन, दिस टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन इन द युनिव्हर्स। जनरली या जगामध्ये युनिव्हर्समध्ये या दोन टाईप आहेत, या दोन टाईपनुसार या ठिकाणी रिप्रोडक्शन होतं। आज आपल्याला प्राण्यांच्या बाबतीत जे रिप्रोडक्शन आहे त्या प्राण्यांच्या बाबतीतील रिप्रोडक्शनच्या संदर्भात माहिती पाहिजे। ॲनिमल्स म्हणजे हायर ॲनिमल आणि लोअर ॲनिमल दोन टाईप पडतात हे अगोदरच तुम्हाला माहिती आहे, तरीही त्या दोन टाईप रिप्रोडक्शन या जगतामध्ये हे जे सर्व सजीव निर्माण झाले या सर्व सजीवांची निर्मिती या दोनच प्रकारच्या माध्यमातून झालेली आहे, आणि सजीवाची निर्मिती होण्यासाठी रिप्रोडक्शन अत्यंत आवश्यक आहे। ज्याला आपण म्हणतो जीव जीवश जीवन, जगाच उद्या जगवा, किंवा जे काही संकल्पना आहेत त्या पद्धतीनं सर्व सजीव हे रिप्रोडक्शनच्याच माध्यमातून निर्माण झाले। मग एक तर ते असेक्सुअल रिप्रोडक्शन असेल किंवा मग सेक्सुअल रिप्रोडक्शन असेल। आता या सेक्सुअल आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन याच्या माध्यमातून आपण सर्व सजीवांची निर्मिती कशी होते या संदर्भात माहिती पाहणार, पण त्या अगोदर रिप्रोडक्शन याला या संकल्पनेला आपण जर अशा पद्धतीने बघितलं की रिप्रोडक्शन का गरजेचं आहे। फाय व्हॉट इज द नीड ऑफ रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शनची काय गरज आहे। इट इज द नॅचरल थिंग इन ऑल द ऑर्गॅनिझम्स, सर्व सजीवांमध्ये ही एक नॅचरल थिंग आहे, एक नैसर्गिक कॅरेक्टर आहे। स्वतःच्या प्रजातीसारखी दुसरी एक म्हणजे स्वतःचीच उत्पत्ती स्वतःच्याच प्रजातीप्रमाणे किंवा स्वतःची प्रजाती किंवा स्वतःचा वंश टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक सजीव आपल्यासारख्याच एका जीवाला निर्माण करतो, या प्रकारालाच रिप्रोडक्शन असं म्हणतात। आणि म्हणून प्रत्येक प्रजाती या निसर्गामध्ये निसर्गत दीर्घकाळ टिकून राहावी, त्यांचं अस्तित्व टिकून राहावं यासाठी निसर्ग किंवा नैसर्गिकरित्या प्रत्येक सजीव ही धडपड करत असतो। जसं ज्या ज्या प्रजातीत असेल त्या त्या प्रजातीत त्या त्या प्रकारचं नवीन ऑफस्प्रिंग जन्माला येतं। जसं उदाहरणार्थ कुत्र्याच्या प्रजातीमध्ये कुत्र्याची पिलं जन्माला येतात, मांजरीच्या प्रजातीमध्ये मांजरीची पिलं जन्माला येतात, इव्हन आंब्याची कोय जर जमिनीमध्ये रुजवली गेली तर आंब्याचं झाड उगतं। म्हणजेच आंब्याच्या फळापासून किंवा आंब्याच्या झाडापासून आंब्याच्या झाडाची निर्मिती किंवा त्याच्या फळाची बीजाची निर्मिती केली जाते। प्रत्येक सजीव किंवा प्रत्येक प्रजाती ही त्या प्रजातीप्रमाणे म्हणजेच त्याच प्रजातीच्या सारखी एक नवीन सजीव त्याच प्रजातीमधील नवीन ऑफस्प्रिंग निर्माण करण्याचं काम या रिप्रोडक्शनच्या माध्यमातून होतं। म्हणून या निसर्गत नैसर्गिकरित्या या जगाची उत्पत्ती किंवा या सर्व सजीवांची उत्पत्ती या पृथ्वीवरती आपल्याला पाहायला मिळते, युनिव्हर्स मध्ये पाहायला मिळते। दोन प्रकारचं रिप्रोडक्शन आहे, एक सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं असेक्सुअल रिप्रोडक्शन। आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, ॲनिमल्सच्या संदर्भात रिप्रोडक्शन अभ्यासत असताना पहिल्यांदा आपण पहिला पॉइंट अभ्यासणार आहोत, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स। ओनली असेक्सुअल रिप्रोडक्शन, पुढे मुलांना ओनली असेक्सुअल रिप्रोडक्शन। आज आपण जे रिप्रोडक्शन पाहणार आहोत ते फक्त असेक्सुअल रिप्रोडक्शनच्या संदर्भात बघणार आहोत, त्यानंतर सेक्सुअल रिप्रोडक्शन आपल्या या टॉपिक मध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये हायर ॲनिमल्स एक एक्झाम्पल म्हणजे मानव प्राण्याचं आपलंच एक एक्झाम्पल, मानवाचंच एक एक्झाम्पल म्हणून हायर ॲनिमल्सचं सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये घेतलेले ते आपण नंतर बघणार आहोत। अगोदर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, देर आर टू काइंड्स ऑफ ॲनिमल्स ऑर टू काइंड्स ऑफ ऑर्गॅनिझम्स, लोअर ॲनिमल्स अँड हायर ॲनिमल्स। लोअर ॲनिमल्स आणि हायर ॲनिमल्स असे दोन प्रकार पडतात।
लोअर एनिमल मध्ये हे असेक्सुअल रिप्रोडक्शन मीन्स असेक्सुअल रिप्रोडक्शन इज युजुअली फाउंड इन द लोअर एनिमल्स. हे नेहमी करता असेक्सुअल रिप्रोडक्शन हे कुणामध्ये पाहायला मिळतं किंवा कुठल्या ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतं तर ते आपल्याला असेक्सुअल रिप्रोडक्शन हे लोअर एनिमल्स मध्ये लोअर ऑर्गॅनिझम मध्ये हे पाहायला मिळतं. त्यापैकी आपण या असेक्सुअल रिप्रोडक्शनचे सर्वसाधारण असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय या दोन्हीतला थोडासा फरक तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये देर इज अ नीड ऑफ गॅमेट्स मीन्स बोथ द गॅमेट्स मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. मेल गॅमेट जनरली इन ह्युमन बीइंग आपण जर मानवाचं उदाहरण घेतलं सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये तर मानवामध्ये मेल गॅमेट असतो स्पर्म आणि फिमेल गॅमेट असतो ओव्हा. मीन्स इन मॅन द मेल गॅमेट इज द स्पर्म अँड फिमेल गॅमेट इज द ओव्हा विच इज प्रेझेंट इन द सेक्सुअल रिप्रोडक्शन जे की सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मात्र असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जर स्पष्ट फरक कुठला असेल तर तो हा आहे. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये देर इज अ नो नीड ऑफ गॅमेट्स. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेटची कुठलीही गरज भासत नाही किंवा गॅमेट तिथं निर्माण केले जात नाही. अँड ऑल्सो देर इज नो नीड ऑफ टू पॅरेंट्स. दोन पॅरेंटची सुद्धा तिथं गरज पडत नाही आणि त्यालाच असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणतात. ज्या रिप्रोडक्शन मध्ये दोन पॅरेंटची गरज नसते कुठलाही एक पॅरेंट हे रिप्रोडक्शन घडून आणू शकतो. इव्हन ज्याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन होत नाही देर इज नो नीड ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट दे आर कॉल्ड द असेक्सुअल रिप्रोडक्शन. त्यालाच असेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. या असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये हा एक फरक आहे. त्याचबरोबर असेक्सुअल रिप्रोडक्शनला दुसरंही एक नाव संबोधलं जातं किंवा दुसऱ्या नावाने सुद्धा असेक्सुअल रिप्रोडक्शनला काही वेळेला संबोधतात. दॅट इज आर ऑल्सो कॉल्ड एज द क्लोन. आता सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये हा सर्वात महत्वाचा बिग डिफरन्स आहे मोठा फरक आहे. तो फरक नेमका काय आहे ते आपण पाहूया. असेक्सुअल रिप्रोडक्शनला क्लोन म्हणतात. सेक्सुअल रिप्रोडक्शनला कधीही क्लोन म्हणता येत नाही. त्याचं कारण इन द सेक्सुअल रिप्रोडक्शन द ऑफस्प्रिंग्स आर डू नॉट एक्झॅक्ट आयडेंटिकल टू देअर पॅरेंट. म्हणजे जे ऑफस्प्रिंग जन्माला येतात सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये ते सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जन्माला आलेले ऑफस्प्रिंग्स ते त्यांच्या पॅरेंट सारखे एक्झॅक्ट कधीही नसतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काही प्रमाणात व्हॅरिएशन पाहिलं. हेरिडिटी अँड व्हॅरिएशन. हेरिडिटी म्हणजे साम्य. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. हेरिडिटी मीन्स जेनेटिक कॅरेक्टर्स दोज आर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स आर कॉल्ड एज हेरिडिटी. बट सम आर व्हॅरिएशन्स इन दिस प्रोसेस. काही प्रमाणात व्हॅरिएशन सुद्धा या प्रोसेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ते व्हॅरिएशन्स या ऑफस्प्रिंग मध्ये सेक्सुअली रिप्रोड्युसिंग प्लांट मध्ये किंवा सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऍनिमल्स असतील किंवा लैंगिक प्रजनन करणारे जे सजीव आहेत ज्यांच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये व्हॅरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. मात्र असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जे क्लोनिंग म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये एका पॅरेंट पासून जे नवीन ऑफस्प्रिंग तयार होतं किंवा नवीन जीव तयार होतो त्या जीवामध्ये आणि त्या पॅरेंट्समध्ये कुठल्याही प्रकारचा डिफरन्स पाहायला मिळत नाही. त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात किंवा त्यांच्यामध्ये अगदी साम्य पाहायला मिळतं. सारखेपणा पाहायला मिळतो. देर इज नो व्हॅरिएशन इन द ऑफस्प्रिंग्स अँड पॅरेंट्स. हेन्स दे आर ऑल्सो कॉल्ड एज द क्लोन्स आणि म्हणून त्याला क्लोन असं सुद्धा संबोधलं जातं. सेक्सुअल रिप्रोडक्शनला क्लोन म्हणत नाही असेक्सुअल रिप्रोडक्शनला क्लोन म्हणतात. आता सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन या दोन्हीमध्ये तुम्हाला थोडाफार फरक दोन्हीमधील थोडाफार फरक तुमच्या लक्षात आला असेल. सेक्सुअल रिप्रोडक्शन साठी देर इज अ नीड ऑफ टू ऑर्गॅनिझम्स बट सम ऑर्गॅनिझम्स विच आर हॅव द बोथ सिस्टम्स आर प्रेझेंट दे आर कॉल्ड एज द हर्माफ्रोडाइट. आता सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जर आपण गृहित धरलं दोन ऑर्गॅनिझमची गरज असते एक मेल ऑर्गॅनिझम आणि दुसरा फिमेल ऑर्गॅनिझम. मग मेल फिमेल ऑर्गॅनिझम एकत्र येऊन त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊन नवीन जीवाची उत्पत्ती होती. परंतु याला काही अपवाद आहे. काही सजीवांमध्ये सेक्सुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये काही सजीवांमध्ये बोथ द सिस्टम्स मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज प्रेझेंट इन ओनली वन ऑर्गॅनिझम दे आर कॉल्ड एज द हर्माफ्रोडाइट ऑर्गॅनिझम. काही सजीवांमध्ये दोन्ही सिस्टम एकाच सजीवामध्ये प्रेझेंट आहेत. एकाच ऑर्गॅनिझम मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम दोन्ही एकत्रितरित्या प्रेझेंट आहेत एकाच सजीवामध्ये. अशा ऑर्गॅनिझमला हर्माफ्रोडाइट असं संबोधलं. फॉर एक्झाम्पल आपल्याला हर्माफ्रोडाइटचं एक एक्झाम्पल अर्थवर्म
हे बघता येईल. अर्थ वर्क मध्ये दोन्ही सिस्टम एकत्रितरित्या एकाच ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतात. असो सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण ते सर्व अभ्यासणारच आहोत, मात्र सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये लोअर ऑर्गॅनिझम हे लोअर ऑर्गॅनिझम अलैंगिक प्रजनन कसं करतात, सेक्सुअल रिप्रोडक्शन कसं करतात याविषयी आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे. त्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन इन एनिमल्स, फर्स्ट ऑफ ऑल द जेमियर फॉर्मेशन अँड द बडी, दिस टू प्रोसेस इज फाउंड इन द असेक्सुअल रिप्रोडक्शन. या दोन प्रोसेस आहेत असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळतील. पहिल्यांदा जेमियर फॉर्मेशन, हे जेमियर फॉर्मेशन म्हणजे नेमकं काय आणि कुणामध्ये घडतं आणि कसं घडतं, काय भांगड आहे जेमियर फॉर्मेशन, तर हेही आपण पाहणार आहोत. अभ्यास बरोबर बडी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ बडी, व्हॉट इज दिस इव्हेंट्स ऑफ बडी अँड हेअर दे आर फाउंड, हे कुठं आपल्याला पाहायला मिळेल बडी या संकल्पनेविषयी आपल्याला माहिती पाहिजे. जेमियर फॉर्मेशन, सो दिस जेमियर फॉर्मेशन इज फाउंड इन टू दिस स्पॉन्जेस. पर्टिक्युलरली जेमियर फॉर्मेशन नावाची प्रोसेस ही स्पॉन्जेस मध्ये पाहायला मिळते. स्पॉन्ज तुम्हाला माहिती आहे, स्पॉन्जेस विषयी आपण 11वी मध्ये 10वी मध्ये माहिती पाहिलेली आहे. या स्पॉन्जेस मध्ये जेमियर फॉर्मेशनची ही प्रोसेस आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी डायग्राम तुम्हाला दिसेल, या डायग्राम मध्ये बघा जेमियरची डायग्राम आहे. मी काही नावं इथं दिलेली नॉमिन क्लेचर या डायग्राम मध्ये दिलेले, हे नॉमिन क्लेचर बघा, याच्यामध्ये मायक्रोफिल्स, दिस इज द मायक्रोफिल, दिस इज द मोनॅक्सॉन, दिस अँड दिस, दिस ऑल ऑफ दिस इज द मोनॅक्सॉन्स स्पिक्युल्स. These spicules are present inside or there is the two layers. Listen, this is the outer membrane and this is the inner membrane. Look towards this. याच्याकडे बघा जरा, इनर मेम्ब्रेन आहे, हे पूर्ण राऊंड शेप दिसतंय त्याला इनर मेम्ब्रेन म्हणायचं. याच्या आत म्हणजे हे मेम्ब्रेन इनर मेम्ब्रेन आहे, तर हे आउटर मेम्ब्रेन आहे, बाहेरच्या बाजून पूर्ण राऊंड शेप दिसतोय, हे याला आउटर मेम्ब्रेन म्हणतात. बघा या इनर मेम्ब्रेन आणि आउटर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन पासून हा जेमियर फॉर्मेशन म्हणजे जेमियर तयार झालेला आहे. आता हे नेमकं कधी तयार होतं आणि कसं तयार होतं, ज्या वेळेला ऍट द टाइम ऑफ कंडिशन दीज स्पिक्युअल्स मीन्स मोनॉक्सॉन स्पिक्युअल्स आर प्रेझेंट इन द कंडिशन फेअर ऍज द अमिगोसाइट्स प्रोड्यूस द हार्ड अँड थिक सबस्टन्सेस. ज्या वेळेला हे स्पिक्युअल्स प्रेझेंट असतात, हे स्पिक्युअल्स प्रेझेंट असताना किंवा हे अल्क्योसाइट्स इज प्रेझेंट इन वन कंडिशन, एका कंडिशन मध्ये प्रेझेंट असतात आणि त्यावेळेला अमिगोसाइट्स एक स्त्राव स्तर होतात, सम सिक्रिशन्स आर सिक्रिट ऍट द टाइम. त्यावेळेला अमिगोसाइट्स काही हार्मोन सिक्रिट करतात किंवा काही घटक सिक्रिट करतात आणि ते घटक सिक्रिट केल्यामुळे ऍबनॉर्मल कंडिशन निर्माण होते. ऍबनॉर्मल कंडिशन निर्माण झाल्यामुळे या प्रकारची हे जेमियर फॉर्मेशन, दिस राउंड शेप स्ट्रक्चर आर फॉर्म, हे स्ट्रक्चर असं जेमियर फॉर्मेशन होतं. अँड दीज कंडिशन फे गेट कन्वर्ट इन टू दी नॉर्मल कंडिशन, जेव्हा टेम्परेचर मॉइस्चर किंवा जी कंडिशन याला म्हणजे ज्याला योग्य असेल, ज्याला आपण काय म्हणू, ज्या कंडिशन मध्ये याची डेव्हलपमेंट किंवा याचा विकास किंवा याचं सर्व्हायव्हिंग हे योग्य असेल किंवा अगदी पोषक असेल, अशा वेळेला याचं परत रूपांतरण होतं. तर ते रूपांतरण सर्वसाधारणरित्या स्पॉन्जिला मध्ये होतं. स्पॉन्जिला मीन्स स्पॉन्जेस, दी स्पॉन्जिला विल बी फॉर्म फेर द कंडिशन विल बी नॉर्मल, जेव्हा ती कंडिशन कशी होईल नॉर्मल होईल, नॉर्मल कंडिशनला त्याचं रूपांतरण स्पॉन्जिला मध्ये होऊन जातं. म्हणजेच हे जे रूपांतरण आहे हे अलैंगिक प्रजननाचं रूपांतरण आहे. विद इन द टाइम पिरियड दे मल्टीप्लाय, त्याचं रूपांतरण किंवा मल्टिप्लिकेशन हे यांची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ ही ऍबनॉर्मल कंडिशन मधून नॉर्मल कंडिशन मध्ये सर्वसाधारण होते. स्पॉन्जिला त्याचं एक स्पष्ट एक्झाम्पल आहे आणि हे आपल्याला पाहायला मिळतं जेमियर फॉर्मेशन मध्ये. दुसरं असेक्सुअल रिप्रोडक्शनचं हे एक उदाहरण, किंवा असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये बडिंग ही एक प्रोसेस आहे. बडिंग नावाची प्रोसेस आपल्याला पाहायला मिळेल हायड्रा नावाच्या ऑर्गॅनिझम मध्ये. हायड्रा ज्याचं एक एक्झाम्पल आहे बडिंगचं, सिलेंट्रेट्स मध्ये सुद्धा, सिलेंट्रेटा हा एक वर्ग आहे ज्यामध्ये या प्रकारचे एक्झाम्पल्स काही पाहायला मिळतील. हायड्रा एक त्याचं पर्टिक्युलर एक्झाम्पल आहे, सिलेंट्रेटा हायड्रा या सगळ्या याच्यामध्ये पाहायला मिळतं. हायड्रामध्ये हे बडिंग आपल्याला पाहायचं, हे सुद्धा असेक्सुअल रिप्रोडक्शनचं एक एक्झाम्पल आहे. बघा जरा या डायग्रामकडे काळजीपूर्वक लक्ष द्या, 1 2 3 आणि 4,
स्टेप बाय स्टेप या डायग्राम कशा डेव्हलप होत गेले किंवा त्याचा विकास कसा झाला आणि नंतर स्वतंत्र हायड्रा कसा निर्माण झाला. बघा या पहिल्या डायग्राम मध्ये जर आपण बघितलं, मी तुम्हाला याला नंबर देतो, नंबरिंग दिली तुमच्या लक्षात येईल, एक नंबर, दोन नंबर, हे तीन नंबर आणि हे चार नंबर, मीन्स 1, 2, 3 and 4 नंबर्स. ऍट अ फर्स्ट स्टेज पहिल्या नंबर मध्ये ओनली द स्मॉल स्केलिंग्स ऑन दीज ऑर्गॅनिझम, या ऑर्गॅनिझम मध्ये किंवा या बॉडीवरती किंवा या प्रकारच्या या स्ट्रक्चरवरती हायड्राच्या स्मॉल स्वेलिंग्स आहे, छोटस स्वेलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ज्याला आपण बड असं म्हटलंय. काय नाव दिलं त्याला? बड. आता या बडची डेव्हलपमेंट व्हायला लागते. हिअर इन द टू स्टेज ऑफ हायड्रा, नंबर दोनच्या स्टेज मध्ये हायड्राच्या इथं डेव्हलपिंग बड, यापेक्षा या स्टेज मध्ये ही बड डेव्हलप झालेली पाहायला मिळते. ऍट नेक्स्ट स्टेज, आता त्यानंतरच्या स्टेज मध्ये बघा, तीन नंबरच्या स्टेज मध्ये फुल्ली मॅच्युअर बर्ड, हीच बर्ड नंतर फुल्ली मॅच्युअर झाली, ही फुल मॅच्युअर झालेली बर्ड या ठिकाणी पाहायला मिळते. आणि लास्ट स्टेज शेवटी, दीज बर्ड्स आर सेपरेट फ्रॉम द मदर बर्ड्स ऑर दीज मदर सेल, या सेल पासून ही बर्ड काय झालेली आहे? स्वतंत्र झालेली. मीन्स द यंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम दीज पॅरेंट्स ऑर पॅरेंट हायड्रा, या पॅरेंट हायड्रा पासून हा यंग हायड्रा काय झालं? सेपरेट झालं, स्वतंत्र झालं. In this process there is no need of any type of gametes, hence this is the asexual reproduction. याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या गॅमेटची गरज पडली नाही आणि म्हणून या प्रकाराला असेक्सुअल रिप्रोडक्शन, अलैंगिक प्रजनन असं संबोधलं जातं. अलैंगिक प्रजननामध्ये या हायड्राची निर्मिती आपल्याला समजून जाते किंवा या पद्धतीनं हायड्राची निर्मिती सुद्धा आपल्याला झालेली पाहायला मिळते. दिस इज असेक्सुअल रिप्रोडक्शन इन लोअर ऑर्गॅनिझम. इन दिस बडिंग प्रोसेस bird formation is for from the parent's hydra, as like this asexual reproduction in the gibbal formation means in the sponges, and asexual reproduction in the hydra by the process of budding, and in this spongula the asexual reproduction by the process of gibbal formation means gibbal are for these all processes, and also one type is remaining which is included in your self study, that is the regeneration process which is included in the sexual reproduction. Regeneration sudha he the sexual reproduction madhe the self study madhe tumhala textbook madhe dilele te sudha ghari abhyas kara ani ya sexual reproduction cha ghari sudha parat ekda abhyas kara. Apan ha jo navin topic suru kela aahe ya topic cha pudhcha lecture madhe kiwa pudhcha video madhe sexual reproduction ya process la suruvat hoil ani yacha madhe human being cha sexual reproduction manvi प्रजनन संस्था असेल, मागील प्रजनन संस्थेन असेल, संस्थेनंतर म्हणजे ज्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असेल, त्याचबरोबर गॅमेट फॉर्मेशन असेल, गॅमेट फॉर्मेशन नंतर एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट असेल, एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट नंतर सर्वसाधारणत्या आफ्टर मॅच्युरिटी ऑर आफ्टर डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो, द development of embryo and after development means the releasing of embryo, embryo cha releasing nantar kiwa tyacha development nantar precautions, tyacha precautions sudha aplyala dilele astil pustakat te precautions sudha, ani sometimes the which is related to the sexuality, some diseases are there, kahi azar astil किंवा काही हार्मोन्स असतील, हार्मोनच्या संदर्भात माहिती असेल, सेक्सुअली रिप्रोड्युसिंग प्रजनन अवयवाच्या बाबतीत माहिती असेल, हे सर्व आपल्या सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये अभ्यासायची आहे. त्या पद्धतीने आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन पाहिले, त्याच्या नंतरच्या लेक्चर मध्ये आपल्याला सेक्सुअल रिप्रोडक्शन सुद्धा सुरुवात करायची आहे. आता हे असेक्सुअल रिप्रोडक्शन टेक्स्ट बुक मध्ये एकदा परत अभ्यासा किंवा परत काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता ग्रुपवरती किंवा पर्सनली आम्हाला ते चॅट करू शकता. ओके,